आपन कोडे चलले प्रिंसेस मंगल मूर्ति हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज आम्ही फॅमिलीसोबत पुन्हा एक छोटीशी ट्रिप घेऊन चाललेलो आहे. तर आज संकष्टी चतुर्थी आहे, त्याच्यामुळे आज आम्ही टिटवाळा मंदिरला चाललेलो आहे, सिद्धिविनायक गणपती मंदिरला. तर चाललेलो आहे टिटवाळा गणपती मंदिर आणि आमची गाडी आहे. आम्ही एवढे सगळे बसलो, गाडी चालू झाली ना. आता बोला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या. चलो जाते अभी गणपती बाप्पाला चाललोय. आज काय आज संकष्ट चतुर्थी काय तुला मामा नाही होणार लागला मामा येत ना. किती चालवायची बाळा, चालत जाऊ आपण. पिलू दे पिल्या अजून एक अंकात मेंबर ऍड होतो इथून. असं ते काय की मान्याला धक्क्या पडतोर माझ्या पेक्षा अजिबात नाही बसायचं कोणी आधी सांगते. आपण पुढं बसतो ना दोघी, आमची जागा फिक्स आहे म्हणावी. एकाच्या एक मांडी बसतो. हॅलो दिसले सर्व माग कोण आहे. आमच्या बर्थडेची भाजी पार्टी. माझा कधी आहे बर्थडे? कवा रे माझा बर्थडे? तुझ्या स्कूलला सुट्टी लागल्या माझा बर्थडे असतो. तुझ्या स्कूलला सुट्टी लागली का आता? हो शाळेला सुट्टी घ्यायची आपण. खर्च वाचतो ना तुझा, चॉकलेट वगैरे द्याय लागत नाही. शाळेला सुट्टी द्या म्हणायचं माझा बर्थडे. मग द्याय लागत कुरकुरे पण नाही मी काय म्हणतो या तो म्हातारी झाली रे म्हातारी झाली रे. तर इकडे आम्ही पोहोचलेलो आहे आणि गाडी पार्किंग करून आता आम्ही पुढे पुढे चालत चाललो होतो, कारण गाडी थोडी लांब पार्क केली होती आणि तिथून थोडं चालत जायचं होतं. तर आता आम्ही चालत चाललेलो आहे. आणि इथून आता आतमध्ये आम्ही पूजेचा ताट घेण्यासाठी चाललोय. इकडे पूजेचे ताट वगैरे जे पाहिजे तुम्हाला गणपतीच्या पाया पडण्यासाठी, तर ते साहित्य भेटतं. तर आम्ही इथे पूजेचं ताट घेतलं आणि संकष्टी चतुर्थी खूप गर्दी असते. कुठे चाललाय तुमचं? हा तर आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे मंदिरात खूप गर्दी होती, तर खूप मोठी लाईन लागली होती. तर आम्ही लाईनमध्येच उभा होतो 15-20 मिनटं. तर त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये 15-20 मिनटानंतर आम्हाला आतमध्ये एंट्री भेटली. तर तोपर्यंत आम्ही इकडे असंच छोटे मोठे व्हिडिओ काढत होते, कारण नंतर मंदिरात कॅमेरा अलाउड नाही त्यामुळे.
तर इकडे एक विहीर किंवा आड म्हणू शकता ते होतं आणि त्याच्यावर नेट टाकलं होतं, कारण नेट मुलं वगैरे सगळे वाकून बघतात त्याच्यासाठी टाकलं असेल. आणि ह्याच्यामध्ये फिश कासव वगैरे सगळे होते, पण त्याला पूर्ण असं डोळा लावूनच बघू शकत होतं. तर असंच मी त्याच्यावर कॅमेरा ठेवून पण चेक केलं तर त्याच्यात पण दिसत होतं. तर याच्यामध्ये फिश वगैरे आहेत, तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये फिश पण दिसते. तर इकडे बोलत होते गणपती प्रदक्षिण आहे म्हणून आम्ही आतमध्ये आलो. तर इकडे बघितलं तर पूर्ण असं डीमार्टमध्ये जे सामान असतं तेच होतं सगळं, पण जास्त गणपतीचे वगैरे जे डेकोरेशनला जे सामान लागतं किंवा गणपतीच्या मूर्ती म्हणजे ज्या मूर्ती आहेत ना त्याच खूप होत्या, कारण आता गणपती पण येतो तर त्याच्यासाठी पण असू शकतं. तर खूप छान होतं, आम्ही पूर्ण असं फिरत बसलो होतो, काय भेटतं आहे काय नाही ते सर्व चेक केलं आणि जे पाहिजे होतं आम्हाला आम्ही तेवढंच वस्तू घेतल्या. तर मग आता चला बघूया कसं आहे ते पूर्ण. काय घेतलं गं? काहीच नाही घेतलं. हे बा किती लाय ती पण विचारा. लय छान छान मूर्ती आहे तिकडे. तर हे आहे सिद्धिविनायक मंदिर टिटवाळ्याचं. तर त्याचा बाहेरून लुक असा दिसतो. तर आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे, त्यामुळे आतले काही शूट घेताच येत नाही. ज्यांना कोणाला बघायचं आहे त्यांना आतमध्ये जाऊन तो गणपती बघावा लागेल. तर असं दिसतं तिकडचं हे मंदिर, खूप छान आहे. पावला पाहिजे ना रे, पण पावत नाही तुला. गणपती बाप्पा म्हणा काय झालं ते बाकाला बसले तुला काय झालंय दंगली ना तू काय म्हणून प्यायचं पाणी इकडे चालत ना चालत ना असं घेऊन चालायला नाही रे. हा इच्छा गुडगलाय माझी चुकला होता ना तुम्ही आता दोघी पण काय त्या दोघी आता काय केलं तर माहितीये का तिकडचा रस्ता होतो ना त्या साईडलाच चालल्या होत्या. ए पिल्लू कुठे गेलेत बघा निस्तार रस्ता काढतायत नवीन नवीन. इकडे चाललेलं आहे जिथे आम्ही चप्पल काढली होती तिथे काय होत नाही. चल आपण घरी जाऊन फोडायचं, चल पुढे. हे जेव्हा तुम्ही मंदिराच्या बाहेर येता त्याच्या समोरच जस्ट हे तलाव आहे आणि तलावाच्या साईडनं असं पूर्ण गार्डन आहे. तर तुम्ही त्याच्या साईडनं पण जाऊन फिरू शकता.
जर पावसाळ्यात तुम्ही जात असाल तर खूप असं म्हणजे फ्रेश आणि ग्रीन ग्रीन असतं पूर्ण, तर आता एवढं हे वाटत नव्हतं, तर त्याच्यामुळे आम्ही त्या साईडून गेलो नाही, फक्त इथेच थोडा वेळ थांबलो, फिश वगैरे बघत होतो त्याच्यात, आणि मग तिथून आम्ही नंतर रिटर्न गेलो. नाही आमचं काही लक्ष कुठं आहे मग? ह्याच्यात का सोनं आहेत का? काय झालं बाळा? बाळा काय होतोय? मी फुगवून दाखव तुला. हातात धर ते. हा बघ जागा करून कशी बसते. असं ठेवलंय मम्मी बघ तिकडून ते इथं कधी कधी घेऊन खाय घेतली लेफ्ट साहेबच्याकडे ते दोघे राहिले दोघे साईज इथे काय आहे बघा हे बघा ही वाली ग्रीन बघा ठीक आहे खा की का नका. हा दोन कोणते सहा डिसाइड झाले ठीक आहे सहा छान माझं सगळ्यात होत आता आम्ही घरी चाललोय जेवण करणार काय दही शेंगा त्यातली फक्त भजी आणि मिरची आणली ती तुम्ही फक्त बघताय कांदा आणलाय कांदा चपाती कोल्हापुरी ठेचा कोल्हापुरी ठेचा पण आणलाय ना तुम्ही पाया पडला का बाप्पाच्या हॉटेलमध्ये दुकानामधले बाप्पाला पण पाया पडला बाय कशात कुठं लावलं होतं मास कुठं लावलं होतं मास ते होला मधून ना दिसलं का कशाने बघितलं तुम्ही लेट करंट बाबा लेट करंट येत का काय गं हा मी लगा हाताने बघतो डोल यांनी बघितलं डोल चलो काय बोलणार नाही काय दिसतंय पिल्लू कोणी सांगितलं वर आबा दिसत नाही मन भर असा कसा मग कसाय बोल शिकवलेलं शिकवलेलं बी करंगऱ्याच्या डोळ्याला पाण्याची डोले 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 डोले
बिजबल अशी काय तोऱ्यामध्ये खडी आकाशाच्या पाठीवर छम छम चढी अजून खोल खोल जमिनीचे उकडून दा बुड बुड बेडकांची भर भर खा डुबायला करूया तलाव साबू बिबू नको जरा चिक्कल लगाव चिक्कल लगाव एवढंच आहे का त्याच्या पुढचं एवढंच झालंय एवढंच झालंय का आणि तुला कोणतं शिकवलंय म्हणू इकडून गेले मनुचा फुटलं म्हणून काय एका तळ्यात दोन बेडूक होते त्यांना दोन खाऊन दिसले संपली गोष्ट गोष्ट संपली अरे पूर्ण पाठ करायची ना गोष्टीचं नाव उडाला झोका असा काय ते कुठे फुगली फुगली कोण ओरडलं तुला फुगा फुगला रुसू कोपऱ्यात बसू खरंच गिरी आला म्हणून काय बोलतोय नाही तर आतापर्यंत गायो आयो काम नव्हता दिसत आता दिसत कोण काय बोललो तुला मी नाही बोललो बाबा माझं तोंड दुखायला लागलं तुझं तोंड दुखायला लागलं मी तुडू का मग वा तोंड तुडू का मी तुझं का दाबू काय दिस काढलं सगळं गणित दिस काढलं आता हितनं कुठं कशी भूक लागली असत जेवले तर काय म्हणते एनर्जी येईल एनर्जी सांगते आम्ही जेवायला बसणार आहे आमची गाडी माझ्यासोबत चटाई छातरली त्यांनी त्या माणसाचे चला आणि प्यायचं काय किती आता तर मला 50 आहे काय आलं बस की काय आणलंय जेव्हा तुम्ही बसला मी आणले काय ते बघायचं खोलले की सुरुवात उपवासाची माणसं आहेत ते येतात बर का हा त्यांना माझी तोडणार जेवण मिळून लय तासासाठी का त्याला जेवण मिळवणार नाही आम्ही घालतो आपण घालतो तुमची फॅमिली आम्ही नाताची आपल्याला आम्ही जेवण सुद्धा असतो या एक तासाच आहे का हॉटेलात जेवायचं होईल ना संघ जेवण घेऊन जा ना चला मग ह्यांना आपण घरी बसूया जाऊया त्र्यंबकेश्वरला नाशिकला ड्रायव्हर नाही कधी मोकळा गणपती प्रेम
तर आमचं जेवण झालेलं आहे सर्वांचं, आणि आता ते जेवायला जे काढलं होतं यांचं पुन्हा भरायचं चाललेलं आहे गाडीमध्ये, आणि आता आम्ही इथून डायरेक्ट आता घरी जाणार आहे. चलो कामावरची गाडी नोकरीच्या बाजारी भेटना तुझ्या केसात पोचल्या फोन करा म्हणा पोचल्या फोन करा मला पत्रल्या मला पोचल्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय बसून चाललं होत तिला घेतली आम्हाला. सो आम्ही जाऊन आलेलो आहे टिटळ्याला आमची सकाळी सकाळीची आमची छोटीशी ट्रिप होती संडेची, आणि आज आहे संकष्टी चतुर्थी त्याच्यामुळे पण गेलं होतं, आणि आमची प्रिन्सेस उतरलोय आम्ही दोघे उतरलोय हे पण उतरले आणि मामा भी उतरले आणि कोण राहिलंय ग आई आणि बाबा आई बाबा पण आता उतरताय उतरा उतरा लवकर म्हणाव भाडं संपलं तुमचं तुमचं तिकीट संपलं म्हणा उतरा तुमचं तिकीट संपलं आमची गाडी खाली करा आपला हा पण व्हिडिओ इथंच एंड करूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर काय करा लाईक करा शेअर करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद बाय 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 भेटू बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.